सर्वांना नमस्कार. सर्पमित्र आनंद चिट्टी मराठी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आमच्याकडे खास पाहुणे मंडळी भेटायला आले आहे, तर इंट्रोडक्शन आनंद चिट्टी सरच करून देतील. खरं तर त्यांनी स्वतःचं नाव सांगतील आणि आपल्या कामाबद्दल पण सांगतील. सर नमस्ते, मी तेजस धुळबुळ सांगलीमधून येतोय. मी आधी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 2.5 वर्ष नोकरी केलेली आहे भारताच्या गुप्तचर संस्थेमध्ये. आज परत ती नोकरी सोडून शेती आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं काम करतोय. ही माझी बायको पूजा. आणि सापाबद्दल आणि खास करून पर्यावरणाबद्दल, पर्यावरणातला एक छोटासा घटक साप आहे, पर्यावरणाबद्दल मला आवड आहे म्हणून मी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करत असतो. त्यातल्या तज्ज्ञ लोकांबद्दल भेटून त्यांच्याबद्दल 4 गोष्टी संभाषण केल्यावर मला 1-2 गोष्टी मिळतील या भावनेनं मी आज आनंद सर जे सापाच्या विषयामध्ये एकदम अत्युच्च म्हणजे एक त्यांचं एक लेवल गेलेलं आहे, कारण की त्यांनी डेडिकेशन एवढं वर्ष येतात काम. अर्थातच आनंदजी कधी ते समजत नाहीत स्वतःला, दुसऱ्यांना. 2 गोष्टी मला मिळावेत त्यासाठी आज मी त्यांच्या दारापर्यंत आज मी आलेलो आहे मुद्दाम आवडीनं. तर खर तर माणूस शेवटच्या क्षणापर्यंत शिकतच असतो आणि त्यात आपण एकमेकांच्याकडून हा शिकण्याचा प्रवास आणि या छोट्याशा गप्पा गोष्टीतून. कदाचित हा व्हिडिओ किती जणांना आवडेल माहित नाही, कारण हा साप पकडण्याचा किंवा साप दाखवण्याचा व्हिडिओ नाही आहे, तर हा खास सापावरील छोट्या छोट्या आणि महत्वाच्या गप्पांचा आहे. इथं आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की हे युट्यूबला यायला हवं, पण काही गोष्टी लांबत असतात आणि कदाचित त्या दर्शकांना आवडणार नाही, त्यामुळे आम्हाला त्या कटछाट करायला लागतात नाही, सापावरती फोकस करावा लागतोय. त्याबरोबर काही गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मन असतो, पण उद्देश मात्र तोच आहे की सापाबद्दल जे अज्ञान आहे ते नष्ट व्हावं, साप मित्राय कळावा, सापांचा आणि माणसाचा जीव वाचावा. आणि तो आपल्या हातात आहे की आम्ही काय करू शकतो, की नाक साप खूप वेळ फणाकडून उभं राहतो, तो एवढा वेळ कसा काय उभं राहू शकतो, म्हणजे त्याला जर जास्त लांबचा आठवत नसेल, त्याची मेमरी जास्त नसेल. दुसरी गोष्ट त्याचा स्टॅमिना, म्हणजे तो एवढा ताकदवर प्राणी आहे का. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण बोट एखादं वर करून किती वेळ थांबू शकतो, तो एक भाग झाला. आणि तो फुतकारतो. खरं तर या तिन्ही गोष्टी एकत्र अशासाठी की म्हणजे फुतकारणे, जास्त उभं राहणे, फनाक, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या साप भीतो ह्या तिन्ही याला धरून असल्यामुळं मी तिनांचं उत्तर असं म्हणेन नागाविषयी बोलताना आता. हाय, कारण खूप वेळ धामण सुद्धा बिळातनं तोंड करून असाच उभं राहतो. झाडा खूप वेळ पाहू एवढे त्याच्यात मॅच होऊन जातात, तो काठी असावा एखादा असा वाटायला लागतो. हे सापातलंही आहे, घोण साप कित्येक दिवस एका ठिकाणी बसून राहू शकतो. अंडी घातल्यानंतर साप अंड्याजवळ न उपाशी पाणी न पिता कित्येक दिवस इथं बसून राहू शकतात. खरं तर त्याला भावना नाही आहेत, पण अंड्याचं ते रक्षण करावं कसं का वाटतंय, आपण काय खाय न खाता ह्यांचं हे करावं, ह्या गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत. हे खरं तर निसर्गालाच त्या माहिती. सरना अजून त्याच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करतायत, किंवा मादीच्या विषयी सुद्धा अजून अभ्यास व्हायचा आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे, नाक साप फना काढतो आणि तो जास्त वेळ जर विचार करत नाही तर कसा का उभा राहतो, हा उत्तरही त्याच्यातच दडलेला आहे. तो पुढचा विचार करत नाही आहे की ही माणसं अशीच थांबणार आहेत आणि मला आता इथं थांबून थांबून काय करायचं, इथनं जायचं आहे. पण साप विचार करणं मला इथून जायचं आहे, मला आता समोर धोका वाढतोय आणि तेच त्याच्या डोक्यात असल्यामुळं ती गोष्ट विसरत नाही. करेक्ट, ती गोष्ट विसरत नाही आणि त्यामुळे समोर जी माणसं जोपर्यंत हलत आहेत आणि जोपर्यंत त्याला धोक्याची सूचना आहे मिळते तोपर्यंत ती गोष्ट डोक्यातनं काढत नाही. जशी तो पळून जातोय असं म्हटलं, जास्त लांबचा विचार न करता एखादी वरची वस्तू काढीपर्यंत सुद्धा त्याला कोण जवळपर्यंत आलं हे कळत नाही, त्याच्या पायाजवळ पोचीपर्यंत काय कळत, म्हणजे आमचा पाय त्याच्याजवळ पोचीपर्यंत कळत नाही. सेम असा प्रकार एकदा फणा काढल्यानंतर साप घाबरलाय, ही गोष्ट सतत समोर असत असल्यामुळं ती डोक्यातनं तो काढत नाही. काही जणांच्या मनात प्रश्न असतो की साप फणा काढला म्हणजे राग आलाय त्याला, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते भीतीपोटीच, नक्कीच भीतीपोटी असणार म्हणून तर तेवढा वेळ तो. दुसरी गोष्ट, मग त्याला दुसरी गोष्ट, आता तो घाबरलाय आणि मला सुरक्षेसाठी काय वाढता येतं की फणा काढणं आणि मी काय करावं तो कव्हर करत राहतोय. मग भीतीपोटी, मग राग आले म्हणण्यापेक्षा त्याला भीती वाटाले आणि फणा काढून उभं राहणे भीतीचा सिग्नल आहे की मी तुम्हाला घाबरलोय, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त मर्यादा तोडला तर मी तुम्हाला चावणार. मग त्याच्यानं कदाचित तू पळेल. पण याचा अर्थ असा पण नाहीये की तो फन काढलाय, म्हणजे आमचा हा व्हिडिओ पाहून काही जणांना वाटेल की म्हणजे तो आम्हाला घाबरतो तर आम्ही त्याला घाबरू नये. हे पण फार चुकीचं होईल. आपण घाबरायला पाहिजे. फन जरा इथे जवळून बसा ना मॅम, इथे बसा जरा, म्हणजे मला कॅमेराच्या फ्रेम मध्ये बरोबर घेता येईल तुम्हाला. साप
फन काढतो तेव्हा म्हणजे अग्रेसिव्ह होऊन चावूही शकतो. त्यासाठी आपण त्याच्या म्हणजे पलीकडे आपण काय करायला जायचं नाही की तो घाबरलाय आणि तर आपण बिनधास्त राहावं की बिनसूट आपण काही पण करू शकतो असं काय नाहीये. तर आपणही तितकंच घाबरायला पाहिजेत कारण कसा कधीही घाबरून तो चावू शकतो. म्हणजे आणि मॅम म्हणत होत्या की हिप्नोटाइज काय म्हणत होता मॅम तुम्ही. माझं असं मला एवढं स्टडी नाही आहे बट मला असं पॉइंट ऑफ व्ह्यू हे होतं की ते हिप्नोटाइज करून स्वतःचं जे प्रे असतं प्रे अज इन व्हॉट जे खायचं ते खाद्य असतं ना त्याला ते असं कॉन्सन्ट्रेट करून बघून त्याला त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून ते खायचा प्रयत्न करतो. हा भक्ष्यासाठी झालं ते हिप्नोटायझेशनचं हिप्नोटायझेस ऍज इन कॉन्सन्ट्रेट करायचं ते खाताच्या वेळी ते मतलब नसतं पण भक्ष्य आहे ते मिळवणं जन्मच्या स्वभावाप्रमाणे तसं त्याला कसं कॅच करणं खाणं हे सोडून त्याला काय नाही आहे आणि वाटेतील त्याला तो घाबरत असतोय. मग एखादी वस्तू असू देत जीवित अथवा मृत मग एखादा प्राणी असू देत किंवा माणूस मग माणसालाही तसंच धरत असतो तो. म्हणून माणूस म्हणून तो काय वेगळी ट्रीटमेंट देणार नाही. एखादा जनावराचा पायाला पण तेवढा म्हणजे त्याला रिॲक्ट करेल जसं माणसाच्या. म्हणजे मला त्याच्यापासून भीती वाटते मग एखादी वस्तू जरी त्याच्यावर पडली तर तेवढंच घाबरेल आणि माणसाचा हात पडला तरी तो त्याला तेवढंच घाबरेल. आणि उलट माणसाला तो म्हणजे आकृतीप्रमाणे ओळखतो रचना त्याची सापाला रंगाचं ज्ञान नाही आहे. मग तुम्ही थांबलाय आणि बाजूचा वस्तू हलत असेल प्लास्टिक असू देत काय असू देत त्याला तो हे करतोय. परवर्षी फोन आला होता 48 तासाच्या पूर्वी त्यांनी निर्जरांचे आभार मानण्यासाठी फोन केले आपल्या बेळगाव परिसरातून. त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हतं. त्यांनी सांगितले निर्जरांच्यामुळे माझा जीव वाचला. मग कसा काय की निर्जरांची व्हिडिओ बघू बघून आज मी सापाचा तो म्हणजे सत्य स्वीकार केलो आज की मी गवत कापत असताना साप आला जवळ आणि माझ्या साप माझ्या जवळ आल्यानंतर मी माझ्या हातातलं कापड हलवलं आणि ते हलवत ठेवलं आणि साप पूर्ण वेळ त्याच्याकडेच बघत होता. हे फक्त तुमची व्हिडिओ बघितल्यामुळे झालं नाहीतर मी पळून आलो असतो माझ्या पाठीने साप लागला आणि हे कळलं नसतं किंवा घाबरून माझा जीव गेला असता किंवा मी तिथं पडलो असतो गवत पाणी सगळं होतं असं म्हणावं लागतो. हा भाग वेळा त्यांना काय झालं असतं म्हणीना पण त्यांनी ते स्वतः बघितलं. आयुष्यभर डोक्यात काय होतं की साप बघितलं की पळ काढायचा किंवा भिनून मारायचं. त्यांनी ते स्वतः जे आम्ही दाखवतो लोकांनी त्यांनी ती बघितलं. नंतर निर्जरांना फोन केला की असं बघितलो पण आज की नंतर मात्र तो हलायचं बंद केल्यानंतर तो कापड थोडा वेळ नंतर तो थोडं काढी केला आणि निघून गेला हे मी माझ्या डोळ्यानं पण आज बघितलो. आता नाग जो फुतकारतोय त्या फुतकारच्याची जी त्याची क्रिया एक आहे सायंटिफिक ती नेमकी म्हणजे कशा पद्धतीने तिची असेल. मला तर असं वाटते की मे बी ते हेवी ब्रीदिंग होत असेल जसं घाबरल्यावर आपलं हार्टबीट वाढत राहते जोरात तसं ते फुतकाना जो आवाज आहे ते बहुतेक मे बी हेवी ब्रीदिंग मुळे येत असेल किंवा आणि काय ते सर तुम्ही जरा बघा. एक तर तो उभा राहतोय म्हणजे कदाचित आम्ही हात वरतीकडून उभं राहणार नाही खूप वेळ मला थांबता येणार नाही पण तो हात खाली करून थांबणे मला सहज शक्य आहे. सापातला पण त्याच्यातली ती स्पेशालिटी आहे फणाकडून तो थांबणे कदाचित तो उलटा काहीतरी असं थांबणार नाही उलट. म्हणजे सापाचं ते त्याचं वजन किती काय किती पूर्ण साप भला मोठा घेतला तरी 2-3 किलो असतो मग त्याचं फण्याचं वजन किती मग वजनाचा भागी नसताना त्याच्या काही अंगीकृत गुणामुळे तो तेवढा वेळ थांबू शकतो. पण असं नाही की तो थकत नाही असं नाही तो नाजूक प्राणी आहेच. राहिला राहिली गोष्ट श्वास. तसं श्वास सापाला ऑक्सिजन फार कमी लागतो जेव्हा तो घाबरतो तेव्हा फणा काढतो आणि जेवढा राग जास्त येईल तेवढा तो जास्त फुतकारतो. फुतकारणे म्हणजे हे मी गाडीला जोडावं लागेल विशिष्ट प्रकारचा गाडीला जो सायलेन्सर असतोय आणि सायलेन्सरमध्ये जे काही वापरलं जातं टेक्निकली त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा आवाज सायलेन्सरमधून आवाज येतोय. सेम प्रकार सापा नाग सापामध्ये जी श्वसन नलिका आहे त्याच्यातून तो घेतलेला हवा कमी जास्त प्रमाणात जेव्हा सोडत असतो साप तो विशिष्ट लईत सोडत असताना तो विशिष्ट प्रकारचा आवाज येतोय. सेम मी सायलेन्सर कशाला म्हणतो की जसा असा तुम्ही सायलेन्सर गाडीचा वाढवता त्या गाडीप्रमाणे तो सायलेन्सर तो वेगळा असतोयच पण तुम्ही कमी जास्त जेव्हा रेस करता तसा तो आवाजातला फरक असतोय. सापाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तो पर्यावरणातला महत्वाचा घटक आहे आणि मानवासाठी तो जगणं महत्वाचं आहे मानवाच्या जगण्यासाठी आणि म्हणून पर्यावरणातला एक छोटासा भाग आहे तो आणि तो आम्ही समाजसेवा किंवा देशभक्ती म्हणून चालू असतो असे नेहमी पाहुणे येत असतात. आम्हालाही ते फार खूप बरं वाटत असतं. अतिशय चांगली आणि एक सायंटिफिक माहिती सापांच्या विषयी जे सापांचे तज्ञ आहेत त्याचे आनंद सर यांच्याकडून आनंद सर आणि मॅडम मॅडमचं नाव मला निर्जरा मॅडम आठवते निर्जरा यांच्याकडून मिळाली. तर हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटतंय की अंधश्रद्धा आणि अज्ञान
जेवढं आपल्या समाजामध्ये आपल्या भारतामध्ये ज्या वेगाने पसरते तितकं एक अवेअरनेस आणि सत्य सापांविषयी हे फार कमी वेगानं पसरत आहे. ज्या दिवशी अंधश्रद्धा आणि अज्ञानापेक्षा हे सत्य ज्यावेळी वेगानं सगळ्या समाजात पसरेल त्यावेळी सापांबद्दलचे गैरसमज आपोआप दूर होतील आणि साप हा आपला शत्रू नसून साप हा एक पर्यावरणाचा समतोल राखणारा एक घटक आहे किंवा तो एक शेतकऱ्याचा मित्र जसं म्हणतात ती खरीच म्हण आहे. ते म्हणजे त्याच्या फूड चेनमध्ये तो त्या गोष्टी खातो जे शेतकऱ्याच्या धान्याला किंवा ह्याला ते हानिकारक असतात. त्यामुळं जोपर्यंत ज्ञान खरं समाजासमोर पुढे येत नाही आणि त्याच्यावर आपण स्वतः इंटरेस्ट घेऊन त्याबद्दल माहिती घेत नाही तोपर्यंत त्या सत्य घटना आपण स्वीकारून आपल्याबद्दलचे गैरसमज मनातून दूर होणार नाही असं मला वाटते. माझं आणि माझ्या मिसेसचं तर आज आधीपासून झालेलंच आहे. आनंद सरांना भेटून आणखीन ते क्लिअर झालेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद आनंद सर. तर सर तुमचे आभार आणि आनंद सरांचेसुद्धा ज्यांच्यामुळे या गप्पा रंगल्या आणि यातून खरा साप जनतेसमोर येईल असं मला वाटते. मला नेहमी असं वाटत होत आहे की लोकांनी मला आम्हाला आमच्या टीमला साप पकडण्यासाठी बोलवण्यापेक्षा माहितीसाठी बोलावं कारण त्याच्यातून काहीतरी होणार आहे. तुमच्या घरातला शेतातला कारखान्यातला साप जाण्यापेक्षा तुमच्या मनातला भीतीनावरचा साप मारायला पाहिजे आणि त्याशिवाय आपलं परिवर्तन होणार नाही असा हा प्रवास असा सुरू राहणार आहे. तुम्ही आमच्या सोबत आहे म्हणजे आम्हाला नक्की विश्वास आहे की मी त्याच्यात यशस्वी होऊ. धन्यवाद.